वेलकम, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेली आहे, त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी मागत आहेत, प्रत्येकाला PDF देणं शक्य नाही, म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात किंवा स्लाईडच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवत आहे. ज्यांना हव्या असतील त्यांनी घ्या. प्रथम सत्र परीक्षा आहे यावर्षीची, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 12वी, कला. वेळ आहे 2.5 तास आणि गुण आहेत 50. इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाची ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचं कारण असं की मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल. सूचना महत्त्वाच्या आहेत, वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. आणि तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा आहे. या सूचनेप्रमाणे पेपर सोडवायचा. स्क्रीनशॉट काढत राहा. यातले प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊ शकतात. प्रश्न पहिला, अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करा म्हटलं आहे म्हणजे फक्त उत्तराचा पर्याय न लिहिता विधान लिहून उत्तर लिहायचं आहे. 3 पैकी 3 सोडवायचे, 3 गुण आहेत. 1 बर्लिनची भिंत टिंबटिंब साली पाडण्यात आली. पर्याय 1990, 1989, 2005, 1975. जो पर्याय असेल तो इथे मध्ये लिहून मग त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या, विधान पूर्ण लिहायचं. 1 ओळ सोडायची. दुसरं विधान, रिओ दी जेनेरिओ अर्थ समित 1992 टिंबटिंब, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पर्याय, पर्यावरण आणि विकास, अन्वीक प्रसारबंदी, आंतरराष्ट्रीय व्यापार, लिंगभाव निगडीत समस्या. तिसरा प्रश्न, चारू मुजुमदार टिंबटिंबशी निगडीत आहेत. पर्याय, JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिदीन, आसाम तेल कोंडे. अचूक उत्तर लिहायचं आहे, पण पूर्ण विधान लिहून उत्तर लिहा. पहिल्यातला ब प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 पैकी 3 सोडवायचे, 3 गुण. 1 युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे, कारण. इथे उत्तर लिहायचे खालील पर्यायातून, अ ती अनेक देशात कार्यरत आहे, ब ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही, क ती सेवा क्षेत्रात कार्य करते. 2 1990 भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले, कारण. इथे उत्तर लिहायचं आहे पर्यायातून, अ पंचायती राज अयशस्वी ठरले, ब महागाई वाढ होऊन सर्वाधिक रोष निर्माण झाला, क 1980 दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. 3 दहशतवाद म्हणजे टिंबटिंब. पर्याय, अ समाजात सलोखा करणे, ब समाजात भीती निर्माण करणे, क समाजाचा विकास करणे. योग्य पर्याय निवडायचा, पूर्ण विधान लिहायचं. प्रश्न पहिल्यातला क दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 3 पैकी 3 सोडवायच्या, 3 गुण. 1 जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते. 2 भारतीय सरकारचा विचार गट म्हणून काम करणे सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते. 3 लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. समर्पक संकल्पना लिहायला, 3 पैकी 3 गुण. पहिल्यातलाच ड प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. गट दिलेला आहे शब्दांचा, त्यातला विसंगत शब्द ओळखायचा. 3 पैकी 3 सोडवायचे, 3 गुण. 1 मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. 2 दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. 4 भारतीय, मराठी, तामिळ आणि पंजाबी. अशा प्रकारे गटात न बसणारा शब्द ओळखा. प्रश्न दुसरा आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 पैकी 4 म्हणजे 4 चौकटी लिहायच्यात, चारी पण, 4 गुण आहेत. आता विषय दिलेला आहे पर्यावरणाशी निगडीत समस्या. एक समस्या लिहून दिलेली इथे हवामान बदल, पण इथे 1, 2, 3 आणि 4 चौकटी रिकामे आहेत. मग तिथे पर्यावरणाच्या कोणत्याही 4 समस्या लिहायच्या, 4 गुण तिथे मिळतील तुम्हाला. प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. 5 पैकी 3 सोडवायचे आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चूक आहे की बरोबर आहे हे ओळखायला 1 गुण आणि त्याचं कारण लिहायला 1 गुण. 1 दक्षिण आशियातील व्यापारासाठी SAARC महत्त्वाचे आहे.
2. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणले. 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. 4. भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल. 5. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. 5 पैकी 3 सोडवा, 2 गुणांच्यासाठी 1. प्रश्न 4. खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. 3 पैकी 2 सोडवा, 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सहभागी किंवा सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे. 2. पर्यावरण संरक्षणी काळाची गरज आहे. 3. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्नपत्रिकेचा. सध्या तुम्ही सोडवा, मला वेळ मिळाल्यानंतर मी याची उत्तरपत्रिका तयार करून देणार आहे. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. 3 पैकी 2 सोडवा, 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. 2. महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना सांगा. 3. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. 6. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवायचं आहे. सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 पैकी 1 सोडवा, 10 गुण. दीर्घोत्तरी प्रश्न आहे, एकच प्रश्न सोडवायचा 2 पैकी. पहिला प्रश्न. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. आता मुद्दे आहेत इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय. या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. किंवा दुसरा प्रश्न दिलेला आहे. किंवा दुसरा प्रश्न. जागतिकीकरणाच्या प्रभावाने राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल खालील राजकीय घटकांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क. या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला, उत्तराचा व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळेल. ते पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर चेक करा. तुम्हाला हवे असलेले व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.